एकतर 2018-2019 महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प झाला त्यावेळेला स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती आणि तो अर्थसंकल्प सादर करत असताना त्यामध्ये बालगंधर्व मंदिर रंगमंदिराचा पुनर्विकास व्हावा अशी कल्पना त्याच्यामध्ये मांडली गेली. त्याच्यामध्ये त्या अनुषंगानं त्या ठिकाणी एक बजेट हेड ओपन केलं, त्याला तरतुदही करण्यात आली आणि ते नेमकं कशा पद्धतीनं व्हावं, त्याच्यामध्ये काय असावं काय नसावं यासाठी म्हणून एक महानगरपालिकेची महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली आणि त्या कमिटीमध्ये शहरातील अनेक कलाकार, अनेक वास्तुविशारद आणि महानगरपालिकेतील सर्व पक्षाचे पक्षनेते, महापालिका प्रशासनाचे आयुक्तांसह काही प्रमुख अधिकारी अशी एक समिती तयार करण्यात आली. या समितीच्या अंतर्गत अनेक प्रस्ताव मागवले गेले आणि सुरुवातीला त्याच्यामध्ये 5 मंडळींना 5 जे काय वास्तुविशारद होते त्यांना त्याच्यामध्ये नक्की करण्यात आलं आणि याच्यामध्ये नेमकं बालगंधर्व रंगमंदिर कसं असावं याच्यामध्ये अनेक बैठका झाल्या, अनेक चर्चा झाल्या आणि कदाचित प्रसारमाध्यमांना आपल्यालाही माहिती की त्यावेळेला याच ठिकाणी बालगंधर्वच्या याच परिसरामध्ये सुद्धा अनेक चर्चासत्र झाली. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सुद्धा याची चर्चा झाली. त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सगळीकडेच याच्या संदर्भातली कोणाची काय भूमिका आहे, नेमकं याच्यामध्ये काय होणार हे सगळं समोर आलं होतं. परंतु दुर्दैवानं गेले 2 वर्ष कोरोनामुळे हा विषय पुढे आला नाही. थोडासा कोरोनाचं संकट लक्षात घेता त्या विषयाला फार काही प्राधान्य द्यावं असं त्यावेळेला आम्हालाही वाटलं नाही आणि म्हणून तो विषय थोडा बाजूला राहिला. पण आता ज्यावेळा सगळं सुरळीत सुरू झालं त्यावेळेला बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास व्हावा या विषयात आम्ही स्वतः आता सगळेजणं पुन्हा एकदा तो विषय लवकर व्हावा या भूमिकेमध्ये आहोत. मुळामध्ये हा निर्णय का घेण्यात आला किंवा अशी संकल्पना का मांडण्यात आली, तर ती मला असं वाटतं की ज्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये आपण हे हा पुनर्विकासाचा जो प्रकल्प मांडला त्याच्यामागची भूमिका हीच होती की साधारणतः 68 वर्षापूर्वी या बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी झाली. पु ल देशपांडेंच्या संकल्पनेतून या त्यावेळेला बालगंधर्व रंगमंदिर उभं राहिलं. आज 68 साली उभं राहिलेलं बालगंधर्व रंगमंदिर म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातलं आमचं वैभव आहे आणि त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराचा विचार करताना त्याच्या सर्व बाजू ह्या तपासल्या जाणार. सर्व कलाकारांना ज्या समितीमध्ये समावेश केला अशा मंडळींना त्याच्यामध्ये सोबत घेऊन याचा पुनर्विकास नेमका कसा करावा आणि त्यावेळेला सुद्धा आपल्याला आठवत असेल ते आहे हे बालगंधर्व मंडळ ठेवून किंवा हे पूर्णपणे डिमॉलिश करून नव्यानं बालगंधर्व रंगमंदिर उभं करायचं का, अशा अनेक चर्चा रंगल्या, अनेक चर्चासत्र झाली आणि त्याच्यामध्ये समितीच्या माध्यमातून कलाकार आणि सगळ्यांनी एकत्रितपणे त्याच्यात बैठका झाल्या आणि चर्चा करून निर्णय घ्यायचं ठरलं. या बैठका चालू होत्या आणि त्यानंतर मी म्हटलं तसं हे सगळं कोरोनाचं सावट आलं. बालगंधर्व रंगमंदिर जसं म्हटलं की 54 वर्ष आता ह्याला झाली. आज नव्यानं आपण नव्या युगामध्ये जगामध्ये जेव्हा पाहतो आपण देशात देशाबाहेर गेल्यानंतर अनेक चांगल्या प्रकारच्या वास्तू आपल्याला पाहायला मिळतात, ऑडिटोरियम इतकी सुंदर पाहायला मिळतात. तर बालगंधर्व रंगमंदिर आज जर आपण पाहिलं तर या जागेमध्ये 22,000 स्क्वेअर फीटामध्ये बालगंधर्व रंगमंदिर उभं आहे. याची आजची जर आपण एकूण वर्षभराचे स्लॉट जर पाहिले तर एकूण या वर्षभराच्या सगळ्या ह्याच्यामध्ये 1200 ते 1250 स्लॉट्स आपल्या या रंगमंदिरामध्ये उपलब्ध असतात. परंतु प्रत्येक कलाकारचं एक स्वप्न आहे, तो मराठी कलाकार असू, तो नाटक नाटकामध्ये भूमिका करणारा असू, निर्माता असू, दिग्दर्शक असू, संगीत क्षेत्रातला एखादा कलाकार असू, त्या प्रत्येकाची एक भावना असते की बालगंधर्व रंगमंदिरामध्ये मला माझी कला सादर करता यावी आणि ज्यावेळेला त्याला ही संधी मिळते तेव्हा तो स्वतःला धन्य मानतो. परंतु खऱ्या अर्थानं हे वर्षभराचे स्लॉट जर आपण पाहिले तर किती लोकांना संधी मिळते. आज 54 वर्षापूर्वी पु ल देशपांडेंनी खरं तर त्यावेळेला सुद्धा विरोध झाला, त्यावेळेला सुद्धा बालगंधर्व रंगमंदिर उभं करायला विरोध झाला होता. परंतु पुलांनी पुढच्या 50 वर्षाचा पुण्याचा विचार करून त्यावेळची लोकसंख्या, त्यावेळेचं आमचं शहर हे सगळं पाहता त्यावेळेचं हे बालगंधर्व रंगमंदिर उभं करण्यात आलं 50 वर्षाचा पुढचा विचार करून. आज आम्ही 54 वर्षानंतरचा हा विचार करत असू की आम्ही पुढच्या 50 वर्षाचा याच्यामध्ये विचार करू शकतो आणि या 22,000 स्क्वेअर फीट बांधकामाच्या ऐवजी जर 3,50,000 स्क्वेअर फीट बांधकाम आम्ही याच्यामध्ये आत्ता करू शकतो अशा पद्धतीची रचना याच्यामध्ये आपण आत्ता केली आहे. आपण पाहिलं जसं मी म्हणालो की स्लॉट्स उपलब्ध होत नाहीत, खूप कलाकारांची इच्छा असते आणि त्यामुळे कुठंतरी कलाकारांचा सुद्धा हिरमोड होतो आणि मग त्याच्यामध्ये अनेक वेगळे राजकीय कार्यक्रम असतात, संस्थांचे कार्यक्रम येतात, वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम आल्यावर त्या अजून तारखा कमी होतात. मग याच्यामध्ये रचना करताना मूळ उद्देश हाच आहे की बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करताना
याच्यामध्ये 3 नव्याने ऑडिटोरियमचा समावेश करण्यात आला. 1,000 स्क्वेअर फीटचं होतं, ते 800 होतं. पालकमंत्र्यांच्याबरोबर जेव्हा बैठक झाली त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणले 800 1,000चं करा. 1,000 सिटिंग कॅपॅसिटीचं एक नाट्यगृह, दुसरं 500चं, तिसरं 300 अशी 3 नाट्यगृह म्हणजे 3 ऑडिटोरियम आपल्याला या बालगंधर्व मंदिर रंगमंदिरामध्ये उभी करता येणार आहेत. आज आपण जर पाहिलं तर आमच्याकडे केवळ 1,500 ते 450 स्क्वेअर फुटाचं आमचं एक कलादालन आज उपलब्ध आहे. नव्या रचनेमध्ये जर आपण पाहिलं जे काय तयार केलं गेलं आहे त्याच्यामध्ये 5,000 स्क्वेअर फीटची 2 कलादालन आणि 10,000 स्क्वेअर फीटचं 1 कलादालन म्हणजे जवळपास 20,000 स्क्वेअर फीट कला या साधारणतः क्षेत्रफळाची 3 कलादालन आता नव्याने या ठिकाणी उपलब्ध होतील. आम्ही आजही पाहतो, आता इथं आपण बसलेलो आहोत, आजही आम्ही पाहतो की आमच्या 100 टू व्हीलर लागायचं म्हणलं तरी आज अवघड आहे. अशा परिस्थितीमध्ये 20-25 4-व्हीलर सुद्धा लागल्या तरी या बालगंधर्व रंगमंदिर जाम होतो. आज नव्यानं केलेल्या रचनेमध्ये जवळपास 800 2-व्हीलर्स आणि 250 ते 300 4-व्हीलर्स या ठिकाणी लागू शकतील अशा प्रकारची रचना करण्यात आलेली आहे. मला असं वाटतं की हे सगळं करत असताना एक ओपन थिएटरची सुद्धा संकल्पना याच्यामध्ये आणली, चांगलं कॅफेटेरिया याच्यामध्ये होणार आहे. आपला मूळ उद्देश याच्यामध्ये एकच आहे, बालगंधर्व रंगमंदिराचा कुठलाही इतिहास पुसला जाणार नाही, त्याचं नाव बालगंधर्व रंगमंदिरच राहणार आहे. शिवाय त्याच्यामध्ये पु ल देशपांडेंनी ज्यांच्या संकल्पनेतून हे उभं राहिलं त्यांच्या स्मृतीसुद्धा जतन करण्याचं काम आपण करणार आहोत. या 54 वर्षाच्या बालगंधर्व रंगमंदिराचा इतिहास, या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये ज्या ज्या कलाकारांनी आज ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठे कलाकार झालेले आहेत किंवा आज देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती अनेक मुख्यमंत्री आपल्या बालगंधर्वमध्ये येऊन गेले, हा सगळा 54 वर्षाचा बालगंधर्व रंगमंदिराचा इतिहास हा कायमस्वरूपी या ठिकाणी जतन करण्याचा सुद्धा आपण याच्यामध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये अनेक जण आता भूमिका स्पष्ट करतायत, अनेक राजकीय पक्ष याच्यामध्ये येत आहेत, त्याला विरोध काही लोक करतात, काही समर्थन करतायत. तर मला असं वाटत होतं की याच्यामध्ये जर आमच्या काळामध्ये हा निर्णय आम्ही जर घेतला असेल आज त्याची अंमलबजावणीची वेळ आली तर आमची भूमिका काय आहे, आमचं त्याच्यामधलं म्हणणं काय हे निश्चितपणे स्पष्ट होणं गरजेचं होतं. त्यामुळे माझ्या पक्षातल्या वरिष्ठांशी सुद्धा या संदर्भातली मी चर्चा केली, आदरणीय चंद्रकांत दादांशी या संदर्भात बोललो आणि आपण आणलेली कल्पना आहे, आपण आणलेली योजना आहे आणि राजकीय दृष्ट्याच्याकडे पाहू नये असं मला बाकी लोकांनासुद्धा विनंती करायची आहे. काल आज 2-3 दिवसामध्ये अनेक राजकीय पक्ष हे महापालिकेत आयुक्तांना भेटतायत, आपला विरोध करतायत, ठीक आहे, ज्याचं त्याला मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु विरोधासाठी विरोध नसावा. पुण्याचं आमचं नव्यानं होणारं बालगंधर्व हे जागतिक पातळीवरती जागतिक स्तरावरती एक स्वतःची ओळख निर्माण करून अशाच पद्धतीची रचना आपण त्याच्यामध्ये करतोय. मला वाटतं की याच्यामध्ये आमची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे. थोडासा याच्यामधली अनेक वेगवेगळी मतं समोर येत आहेत, एका मताशी मी निश्चित सहमत आहे की वेळेचं काय हे निश्चितपणे माझ्यासारखेला सुद्धा 100% हे मान्य आहे की वेळेच्या बाबतीत आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये हे पूर्ण करावं लागेल. साधारणतः जो आत्ताचा आपण 3.5-3.75 लाख स्क्वेअर फुटाचं साधारणतः बालगंधर्वचं जर नव्यानं काम करायचं म्हटलं तर साधारणतः तितकं बांधकाम जर होत असेल तर त्याला साधारणतः 2.5 वर्ष ही मिनिमम लागतील अशा पद्धतीची याच्यामध्ये रचना करण्यात आली आहे. परंतु तो वेळ मात्र पाळला पाहिजे, मग त्याची जबाबदारी आमच्या सहित प्रशासनानेही स्वीकारली पाहिजे. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा जेव्हा निवडणूक होईल सगळेजण आम्ही महापालिकेचा कारभार करायला जाऊ त्यावेळेला प्रशासनासोबत ह्याचं पहिलं दायित्व आमचं सुद्धा आहे की आम्ही वेळेत बालगंधर्व रंगमंदिराचं काम पूर्ण केलं पाहिजे आणि म्हणून या संदर्भात बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास होणं आणि हे करत असताना अजूनही ज्याच्यामध्ये काही घटकांशी चर्चा करायची आहे त्यांना म्हणणं त्यांचं ऐकून घ्यायचं आहे. ह्या नेमकं याचं सादरीकरण जे पालकमंत्र्यांकडे करण्यात आलं त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांनी सुद्धा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर सुद्धा आणि या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांच्या समोर सुद्धा याच सगळ्या जो काही प्रस्ताव आहे जे काही आपण योजना करतोय बालगंधर्व रंगमंदिराची जी काही नव्यानं कल्पना उभी त्याचं सादरीकरण आपल्या सगळ्यांच्या समोर सुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं अधिक स्पष्टता त्याच्यामुळे येईल आणि एक गैरसमज सगळ्यांनी फक्त जो काही आरोप केले जात आहेत की इथं कमर्शियल काहीतरी होणार आहे, इथं शोरूम होणार आहे, इथं हॉटेल्स होणार आहेत, याच्यातलं कुठलंही काही याच्यामध्ये होणार नाही. याच्यामध्ये केवळ आणि केवळ बालगंधर्व रंगमंदिरच होणार आहे आणि बालगंधर्व रंगमंदिर हे नावही बदललं जाणार नाही, हे नावसुद्धा तेच असणार आहे परंतु नव्या स्वरूपात एक जागतिक पातळीवरती जागतिक दर्जाचं आपलं बालगंधर्व रंगमंदिर हे उभं राहील. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी थोडं याच्यामध्ये पुन्हा विचार विनिमय करू, आपल्या भूमिका आपली मतं जी आहेत आपापल्या ठिकाणी ठीक आहे, फक्त जोपर्यंत आपण संवाद करूया चर्चा करूया आणि याच्यात सगळ्यांनी मिळून पुढं जाऊया एवढीच माझी भूमिका आहे. मी अधिकृतपणे आज माझ्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलून
महापालिकेतलं 5 वर्षाचं सत्ताधारी भारतीय जनता पक्ष म्हणून याच्यामध्ये जर ती योजना आम्ही आणली आहे, कल्पना आणली, तर त्याच्यामागची भूमिका ही आपल्या सगळ्यांच्या समोर स्पष्ट करणं हे खूप गरजेचं होतं. कारण रोज नव्या नव्या वेगवेगळे विषय येत आहेत, वेगळी लोकं येत आहेत, वेगळं त्याच्यामध्ये आज त्याला वेगळी कुठंतरी चुकीच्या दिशेनं हा विषय जायला नको म्हणून मला असं वाटलं की आम्हाला आमची भूमिका मांडणं आवश्यक होतं. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे, तो सुसज्ज असा जागतिक दर्जाचं रंगमंदिर इथं उभं राहिलं पाहिजे आणि ते वेळेत पूर्ण झालं पाहिजे, ही आमची त्याच्यामधली भूमिका आहे. त्यांनी खूप चांगल्या सूचना केल्या, पालकमंत्र्यांनी पूर्णपणे ते प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर त्यांना ते आवडलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी बदल केले. बदल याच्यासाठी त्यांनी इथं सुरुवातीला आपण 3 ऑडिटोरियम करत होतो, 1 800चं, 1 500चं आणि 1 300चं. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 800 जावे तुम्ही थेट 1000 करा, का तर त्याची गरज आहे आज पुण्यासारख्या शहराला, म्हणून आपण ते 800 जावे 1000चं करायचा निर्णय झाला. त्याच्यानंतर मुंबईमधल्या जिओचा जो काही त्यांचा तो मॉल बनवला, मध्यंतरी माननीय उपमुख्यमंत्री साहेब तिथे गेले होते, त्यांनी सांगितलं की तिथं खूप चांगलं डेव्हलप, खूप चांगल्या पद्धतीचं ऑडिटोरियम आणि या सगळ्या गोष्टी केल्यात. तर तिथं जसं तुम्ही आता नदीला लागून ओपन थिएटर करायचं म्हणतात, तर तिथं एखादं कारंजा असावं, तिथं खूप सुंदर बनवलंय, ती वास्तू सुंदर झाली, ती बघून घ्या आणि त्या पद्धतीनं याच्यामध्ये त्याचा समावेश करा, अशा सूचना त्यांनी केल्या. त्यामुळे मला माझ्या माहितीप्रमाणे आज महापालिका आयुक्त असतील, सिटी इंजिनियर असतील, ही काही मंडळी ते बघायला सुद्धा गेली आहेत. अजिबात नाही, आपण पहिलंच म्हटलं की बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याचं आमचं सांस्कृतिक वैभव आहे, आम्ही त्याच्यामध्ये कुठलाही कमर्शियलपणा, त्याच्यामध्ये कुठलंही व्यावसायिकरण त्याचं करणार नाही. त्या ठिकाणी एकच आहे की मी म्हटलं तसं की जवळपास 1200-1250 स्लॉट्स आम्हाला वर्षभरात मिळतात, तर मागणी जवळपास आम्हाला साधारणतः 10,000-20,000 पुढे जाते, तर ती मागणी पूर्ण व्हावी, प्रत्येक कलाकाराला त्याला हे बालगंधर्व रंगमंदिराचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि आत्ता जगाच्या या सगळ्या ह्याच्याबरोबर आम्हाला जाताना अद्ययावत चांगल्या पद्धतीचं सुसज्ज असं असावं, ही त्याच्यामागची भूमिका आहे, त्याच्यामागची भूमिका. नाही, ती भूमिका पहिल्यापासून आपण घेतलेली नाही. मला असं वाटतं नाही, पण पहिल्यापासून ही भूमिका आपण घेतली. शेवटी सगळ्यांच्या भावना ज्या आहेत की इथं कुठल्याही पद्धतीचं व्यावसायिकरण होऊ नये, कुठलंही मॉल होऊ नये, कुठली दुकानं होऊ नयेत, तर त्या भूमिकेचा, त्या म्हणण्याचा आदर आपण सगळ्यांनी ठेवला आहे, त्यामुळे ते नाही करणार आहे. आपण एक चांगलं अद्ययावत अशा पद्धतीचे कॅफेटेरिया निश्चित असणार. नाही, शेवटी महानगरपालिका म्हणून आपली काही कर्तव्य असतील, तर त्याच्यामधल्या या शहराची जी सांस्कृतिक नगरी आहे आमची, या शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, त्यामुळे या शहराची सांस्कृतिक भूक भागवणं, त्या सांस्कृतिक दृष्टिकोनातनं जे लोकांना हवंय ते देणं, मला असं वाटतं त्याला प्राधान्य आपण या ठिकाणी देतोय, ते पण करतोय आपण, त्याचाही समावेश याच्यात केलाय. रिहर्सल हॉल आहेत, ग्रीन रूम चांगल्या पद्धतीच्या केल्यात, खूप चांगल्या पद्धतीनं सगळं याच्यामध्ये बसवलंय. सर तेच आता या सगळ्या विषयामध्ये आता प्रशासनाने ती भूमिका घेतली पाहिजे, जर माननीय पालकमंत्र्यांशी बोललोय, बाकी काही लोकांशी जर त्यांची मतं ऐकून घेतली पाहिजेत आणि लवकरात लवकर काम सुरू झालं पाहिजे. नाही, पूर्ण महानगरपालिका स्वतः हा प्रकल्प करणार आहे. आता सुरुवातीला साधारणतः 75 कोटीचं एस्टिमेट केलंय, पण त्याच्यामध्ये सुद्धा माननीय पालकमंत्र्यांनी सुद्धा खूप चांगली भूमिका सांगितली, घेतली की खर्च थोडा वाढला तरी चालेल, पण त्याच्यामध्ये कुठे कमी पडू नका. आता नाही, एक आहे, एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वेळेत पूर्ण व्हावं यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आग्रही आहोत, त्याच्यामध्ये कुठेही त्याच्यामध्ये तडजोड होणार नाही. दुसरं, आजही बालगंधर्व रंगमंदिर चालू असताना देखील शहराच्या आजूबाजूला असलेल्या नाट्यगृहामध्ये त्या पद्धतीची मागणी नाही. लक्षात घ्या, आज बालगंधर्व चालू आहे की नाही, नाही 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 असं नाही म्हणता येणार. अनेक ठिकाणी अण्णाभाऊ साठे रंगमंदिर खूप चांगल्या पद्धतीनं तयार आहे, पण जो प्रतिसाद बालगंधर्वला मिळतो, जो यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला मिळतो, तो त्या तुलनेनं बाकी ठिकाणी थोडंसं एरवड्याचं आपलं मोठं नाट्यगृह झालं आहे,
त्या तुलनेला थोडा प्रतिसाद कमी मिळतो. पण बालगंधर्व रंग मंदिराचा जो विस्तार झाला तर मला असं वाटतं पुण्यातल्या ह्या सांस्कृतिक नगरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या नाटक असेल, कला, संगीत या सगळ्याला एक मोठ्या प्रमाणाचं एक अजून व्यापक अशा स्वरूपाचं व्यासपीठ आपण होतो. 40 वर्षाच्या या काळामध्ये खूप मोठं झालं होतं. बाकीचे नाट्यगृह हे काम करण्यापूर्वी सक्षम करणार आहात का तुम्ही? 100% त्याच्यामध्ये ते सुद्धा प्रशासनाला आम्ही पण सांगितलं त्यावेळेला जे अर्धवट कामं असतील ती तातडीनं पूर्ण केली जावीत. पण मूळ विषय आहे की आम्ही आता छोट्या ह्याच्यातनं मोठ्या ह्याच्यात जाणार आहोत ही मूळ कल्पना आहे. आणि त्याच्यात खरं तर मला असं वाटतं की आम्ही विकासाचं काम म्हणून याच्याकडे सुद्धा पाहू शकतो, आमच्या शहराचं वैभव वाढवणारा एक प्रोजेक्ट म्हणून पाहू शकतो. नाही तर एका बाजूला आम्ही विकासाचं काम करा म्हणतो त्याच्यात आम्ही कमी पडतो, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही शिवाय पुन्हा एकदा कुठंतरी विरोधाला विरोध आणि राजकीय भूमिका याच्यामध्ये आणतो. तर सांस्कृतिक शहर आहे, सांस्कृतिक नगरी, आणि हा बालगंधर्व रंग मंदिराचा विषयात मला असं वाटतं की विरोधासाठी विरोध आणि राजकारण आणू नये अशी माझी विनंती आहे. सगळं मेडिकल कॉलेज चालू झालं साहेब? नाही, आता मेडिकल कॉलेज महानगरपालिका चालू होते, पुढचं काय आम्हाला माहीत नाही. आमच्या काळात 5 वर्षामध्ये आम्ही संकल्प केला मेडिकल कॉलेज आणायचा. मेडिकल कॉलेज आलं, आज 100 विद्यार्थी त्या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. पुढचं आम्हाला काय माहिती नाही, जेव्हा आम्ही पुन्हा जाऊ तेव्हा पाहू. 2 वर्ष 3 वर्ष हा अत्यंत योग्य मुद्दा आहे, सगळ्यांनी आपण मांडला आहे, तीच भूमिका आमची सुद्धा आहे. त्यामुळे लवकरात लवकर बाकीची जी नाट्यगृहांचं काम अपूर्ण असेल, ज्या नाट्यगृहांमध्ये सुविधा कमी असतील, ते सुद्धा युद्ध पातळीवरती काम केलं जाईल. नाही, म्हणूनच आता या आधीच्या प्रश्नाचं उत्तरच त्याला आपण त्याचंही उत्तर म्हणू शकतो की बाकीची नाट्यगृह आपण चांगली करणं, छोटी छोटी नाट्यगृह जी आहेत ती सक्षम करणं, चांगली करणं, तिथल्या सुविधा देणं. मला असं वाटतं की केवळ एक साधारणतः 2.5 वर्षाचा कालावधी असेल, पण त्याच्यानंतर एकही कलाकार असं राहणार नाही की त्याला बालगंधर्वची वेळ मिळणार नाही. नाही नाही, आता सगळ्यांनी एकमत करून चालू करायचं ते चालू होईल लगेच, त्याला काय अडचण नाही. ते आता प्रशासनाने ठरवलं पाहिजे, आम्ही तर सगळं तयार करून ठेवलंय. प्रशासनाने आता त्याच्यावर निर्णय घ्यावा, सकारात्मक निर्णय घ्यावा. नारळ प्रशासनाने फोडला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तेव्हा तुम्ही मी नाही ना सांगायला, ते बघू, तेव्हा बघू ना आपण. 100% हो. आता मी तुम्हाला तेच सांगितलं की ही वास्तू त्या काळातली रचना होती, त्या काळातली त्या या शहराची लोकसंख्या, या शहराचा विस्तार पाहून केलेली होती. आम्ही भविष्यातला विचार करतो, तुम्ही 50 धरू नका. आम्ही 100 म्हणलं तर तुम्ही 100 मानणार का? तर भविष्यात आम्हाला चांगलं करायचंय, भविष्याचा विचार करून असंच आता आपण म्हणूया की आपण 100 वर्षाचा विचार केला. आपण 100 वर्षाचा विचार करून करूया. नाही, त्यावेळेलाही कोरोनाला प्राधान्य देणं खूप महत्वाचं होतं. त्या ठिकाणी निधीचा विषय असतं, जर त्यावेळेला आपण 50-70-80 कोटी जर बालगंधर्वसाठी आपण म्हणाला असतो, आणि शिवाय कोरोनाशी लढणं, माणसांचा जीव वाचवणं हे आपल्यासाठी महत्वाचं होतं. त्यामुळे बालगंधर्व रंग मंदिराचा विषय हा प्राधान्याचा विषय त्यावेळेला नव्हता. त्यावेळेला पुण्यातल्या नागरिकांचे जीव वाचवणं हेच आपल्यासाठी महत्वाचं होतं. बालगंधर्व रंग मंदिर आजही तुम्ही बघा चालू आहे, पण आजही बालगंधर्व रंग मंदिराच्या सोबत शहरातली सगळी रंग मंदिर जेवढी नाट्यगृह चालू आहेत, पण जो प्रतिसाद बालगंधर्वला असतो, जो एक कलाकाराच्या मनामध्ये भाव आहे की मला बालगंधर्व रंग मंदिरामध्ये कला सादर करता आली पाहिजे, त्यानंतर साधारणतः त्याला एक ते समाधान असतं. त्या पद्धतीनंच बालगंधर्व रंग मंदिर जर मोठं झालं तर अनेक कलावंतांना या ठिकाणी आपली कला सादर करता येणार, त्यांना संधी मिळणार. आज वर्षभरात 1200 ते 1250 या ठिकाणी स्लॉट्स आपल्याला उपलब्ध होतात, पण मागणी प्रचंड आहे. म्हणून बालगंधर्व रंग मंदिरामध्ये माझं नाटक झालं, बालगंधर्व रंग मंदिरामध्ये माझं गायन झालं, माझा तिथं कार्यक्रम झाला, हा जो अभिमान एका कलाकाराला असतो तो मला असं वाटतं जास्त महत्वाचा आहे. आणि म्हणून हे जर मोठं झालं तर जास्त कलाकारांना संधी मिळेल, जास्त सुखसुविधा इथं उपलब्ध होतील. आज पार्किंग कमी आहे, गाड्या लावता येत नाहीत, कॅप चांगला इथं कॅफेटेरिया नाही आहे, आज आसन क्षमता कमी आहे. सगळे हे सगळे मुद्दे निकालात निघतील, आणि मला असं वाटतं की सगळ्यांनाच अपेक्षित अशा पद्धतीचं एक वास्तू या ठिकाणी उभी राहील.
तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही सगळेजण त्याच्यासाठी 100% आमची ती जबाबदारी सगळ्यांची आहे. महापालिका म्हणून, प्रशासन म्हणून, उद्या आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा काम करायचं असेल, सगळ्यांची आमची जबाबदारी आहे. आम्ही ते वेळेत पूर्ण केलं पाहिजे आणि वेळेत पूर्ण करणार आणि तरच आपण पुढे जाऊ.